हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण एक आनंदाची बातमी पाहणार आहोत कारण पी एस आय एस टी एस ओ याची एक मोठी अशी जाहिरात आलेली आहे आणि परीक्षा किती तारखेला आहे कोणत्या पदासाठी किती जागा याची सर्व व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्या आधी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पी एस आय एस टी एस ओच्या पूर्वपरीक्षेचा अभ्यास करण्यासाठी बी पब्लिकेशन यांनी थोरळा प्रसिद्ध केलेला आहे आणि ही त्यांची सुधारित आठवी आवृत्ती आहे म्हणजे आधी सात आवृत्त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि याचं संपादक अजित कुमार आहेत आणि हे एवढ्या परीक्षांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे पा आणि महाराष्ट्रातील सर्व पुस्तकांच्या दुकानावर हे पुस्तक प्र उपलब्ध आहे तर बी पब्लिकेशन पुणे यांचं एम पी एस सी पी एस आय एस टी आय एस ओ टॅक्स ॲसिस्टंट ई एस आय क्लर्क पूर्वपरीक्षा मार्गदर्शक गाईड हे पुस्तक उपयुक्त आहे तर या ठिकाणी पहा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ही जाहिरात आहे तर महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील खालील संवर्गातील सहाशे सहासष्ट म्हणजे एकूण सहाशे सहासष्ट पदांची ही जाहिरात आहे मोठी जाहिरात मी आधीच सांगितलं सहाशे सहासष्ट पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्री डट बस संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार एकवीस रविवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्रातील सदतीस जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल म्हणजे परीक्षेचा दिनांक आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार बावीस त्याच्या ठाणे पहा कोणत्या पदासाठी किती जागा आहेत त्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे आता तर साहेब टक्शा अधिकारी हे पद सामान्य प्रशासन विभागामार्फत येतं तर यासाठी येथून शंभर जागा आहेत पहा त्याच्यानंतर वित्त विभागामध्ये कर निरीक्षक ज्याला आपण एस टी ओ असं म्हणतो आधी एस टी आय म्हणायचे आता एस टी ओ हो, त्यासाठी एकूण एकशे नव्वद जागा आहेत त्याच्यानंतर गृह विभागामध्ये पोलीस उपनिरीक्षक ज्याला आपण पी एस आय म्हणतो त्या एकूण तीनशे शहात्तर पदं आहेत पहा तर असं कोणत्या पदासाठी किती जागा आहेत ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता हे कॅटेगरीनुसार किती जागा आहे त्याचीसुद्धा डिटेल्समध्ये माहिती आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा एम पी एस वेवस्य, सीच्या वेबस वेबसाईटवर जाऊन तुम्ही हे सर्व डिटेल्समध्ये पाहू शकता आणि यासाठी कोणतीही पदवी अशी पात्रता आहे वरच्या दोन पदांसाठी पी एस आयसाठी सुद्धा कोणतीही पदवी अशीच पात्रता आहे पण त्याच्यासोबत शारीरिक चाचणीसुद्धा लागते म्हणजे फिजिटल पात्रतासुद्धा लागते पी एस आयसाठी ती सर्व डिटेल्समध्ये माहिती याच्यामध्ये दिलेली दिले आहे आता या तिन्ही पदांची जी वेतन श्रेणी आहे ती सारखीच आहे यस चौदामध्ये ही पदं येतात अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर दे भत्ते असं दिलेलं आहे त्याच्यानंतर भारतीय नागरिकत्व ते तर असतंच वयोमर्यादा पहा तर समटशे अधिकारी म्हणजे सहा एकशे अधिकारी सॉरी त्याला आपण ॲशिस्टन म्हणतो एक फेब्रुवारी दोन हजार बावीस या दिवशीचं वय मोजलं जाणार आहे तर कमी कमी अठरा वर्षे पाहिजे आणि ओपनसाठी जास्तीत जास्त अडतीस माद्रासवरजी अनाथ त्याच्यानंतर आ आदूढ यांच्यासाठी जास्तीत जास्त त्रेचाळीस पाहिजे त्याच्यानंतर म्हणजे आदुर्ग म्हणजे आर्थिक दुर्बल घटक बळ तर ही एक ई डब्ल्यू एस वाल्यांसाठी चांगली संधी आहे की त्यांना त्रेचाळीस वर्षापर्यंत परीक्षा देता येणार आहे त्याच्यानंतर प्रावीण्य प्राप्त खेळाडू अमाद्राससाठी कमी त्रेचाळीस आणि माद्रासवरजी आर्थिक दुर्बळ ढटससाठी सुद्धा त्रेचाळीस मी ट्रमी ट्रमी बोललो हे जास्तीत जास्त बळट इथं अमाद्राससाठी त्रेचाळीस माद्रास वर्जी आर्थिक दुर्बल घटक त्रेचाळीस माद्रास वर्जे किंवा आर्थिक दुर्बळ घटक असं ते दिलेलं आहे माद्रास वर्जे ऑब्लिट त्याच्यानंतर रात म्हणजे सर्वांचं राज्य कर निरीक्षक यांच्यासाठी वर जे वय सांगितले तेच आहे कमीत कमी अठरा जास्तीत जास्त ओपनसाठी अडतीस माद्रास वर्जियांसाठी त्रेचाळीस आणि आर्थिक दुर्बल घटकासाठी सुद्धा त्रेचाळीस पुढे प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी त्रेचाळीस आणि माजी सैनिकसाठी त्रेचाळीस आणि पुढे या टप्प्यामध्ये एक उमेदवारांसाठी दिले पंचेचाळीस वर्षांपर्यंत पोलीस उपनिरीक्षकचं वय कमी एकोणीस ओपनसाठी जास्तीत जास्त एकतीस माद्रासव्यांसाठी जास्तीत जास्त चौतीस खेळाडूंसाठी छत्तीस वर्षे आठ ठेवलेली आहे आणि सैनिकांसाठी सुद्धा छत्तीस दिव्यांग्र अपात्र आहेत तर ही होती वयाची पात्रता आता शैक्षणिक पात्रता पहा तर मी आधीच सांगितलं की संविधानिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली तर कोणतीही तत्सम अर्हता आवश्यक आहे त्याच्यानंतर पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पी एस आयसाठी जी शारीरिक पात्रता आहे ती उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर हे पुरुषांचं सांगत आहे कमीत कमी छाती न फुडविता एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुडवण्याची ही किमान पाच सेंटीमीटर आवश्यक आहे महिलांची उंची फक्त पाहिली जाईल एकशे सत्तावन्न सेंटीमीटर कमी जास्तीत जास्त कितीही चालते त्यानंतर अर्ज सादर करण्याचा सा कालावधी हो पहा एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार एकवीस रोजी दोन वाजल्यापासून दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत परीक्षेची फी आहे ओपनसाठी तीनशे चौऱ्याण्णव माड्रासवरचे आर्थिक दुर्बल घटक आणि आनारसाठी दोनशे चौऱ्याण्णव उपरोक्त शुल्क शुल्कव्यतिरिक्त बॅन चार्जेस तसेच त्यावरील डेएटर अतिरिक्त असतील परिषय शुल्क ना परतावा म्हणजे नॉन रिफंडेबल आहे तर या व्हिडिओमध्ये आपण ही व्यवस्थित आणि डिटेल्समध्ये माहिती पाहिलेली आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच